नमस्कार मित्रांनो, मागच्या तासाला आपण विज्ञानमध्ये प्रकरण 7 धातू आणि अधातूच्या आणि आज मी त्याचा पुढचा पाठ धातू आणि अधातूमध्ये काय आहे प्रकरण आहे 7 धातू प्रकरण। तर आपण मागच्या तासाने म्हटलं धातू आणि अधातू, धातूमध्ये एकूण 10 आहे आणि अधातूमध्ये 1 आहे। मग आपल्याला एकूण मूलद्रव्याचे 3 प्रकार पडतात, म्हणजे 3 कुठलं, धातू, अधातू, धातू सदृश। मग आपण काय पाहिलं, धातू अधातू पाहिलं, आता तिसरं काय पाहिलं आपण, धातू सदृश राहिले भाग काय, धातू सदृश। धातू सदृश दृश्य, धातू सदृशमध्ये आपण मागच्या तासाला पाहिलं आयर्नची निर्मिती, काय पाहिलं, आयर्नची निर्मिती। मग आयर्न निर्मिती कसं करते आपल्याला, तर आपण इलेक्ट्रॉन स्वरूप, इलेक्ट्रॉनचे जे स्वरूप आहे त्या इलेक्ट्रॉनच्या स्वरूपामध्ये आपण मांडली, कुठल्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये मांडली गेली मित्रांनो, के एल एम आणि एन या स्वरूपामध्ये आपण मांडणे केली। म्हणून आता त्याच्यात तसं त्याच्या खालच्या भाग आपल्याला पाहायचं तर आम्लाबरोबर, आम्लाबरोबर अभिक्रिया ई, त्याचा ई भाग आहे आम्लाबरोबर अभिक्रिया। मग अम्लाबरोबर अभिक्रिया आपल्याला पाहत असताना, आपण अम्लाबरोबर अभिक्रिया पाहत असताना बहुतेक धातू विरल अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार मिळतात, क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो। का सांगितलं बघा, आपल्याला बहुतेक धातूचे विरल अम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो, त्याबद्दल पप्पा सांगतो। म्हणून त्याचं रासायनिक समीकरण काय झालं, धातू अधिक विरल अम्ल बरोबर क्षार अधिक क्षार अधिक हायड्रोजन वायू। मग आपल्याला एक परीक्षा नळी घ्या, साधारण एक परीक्षा नळी घ्यायची, त्या परीक्षेमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकतात, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे SC, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यानंतर त्या जास्ताची फूट टाकत, जास्त एक परीक्षा नळी घ्या, परीक्षा नळीमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या एक 10 ml, त्याच्यामुळे जास्ताची फूट टाका, जास्ताची फूट टाका, नळीच्या तोंडाशी तळती कांडी
म्हणजे नळीच्या तोंडाशी काय करायचं आपल्याला, काडीपिटीची काडी न्यायची किंवा मेणबत्तीची काडी न्याय लावून, तर त्याचा आवाज येतो आपल्याला तोंडाशी जळते नेल्यावर त्यातून आवाज आले सरका फट म्हणे आवाज येतो, म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाल्याचं रासायनिक अभिक्रिया त्याच्यामध्ये होऊन गेली होती आणि म्हणून रासायनिक अभिक्रिया होते. आता दुसरं काय सांगितलं मित्रांनो आपल्याला, पाण्यासोबत अभिक्रिया. आता पाण्यासोबत अभिक्रिया बघा, पाण्यासोबत अभिक्रिया. मग पाण्यासोबत अभिक्रिया म्हणजे काय, काही धातू पाण्यासोबत पाण्यामध्ये क्षार असतो, पाण्यामध्ये काय असतं क्षार, आणि हे क्षार आपल्याला जास्त असत, म्हणून आपल्याला अपघात काय सांगले पाण्यासोबत अभिक्रिया करताना, आपल्याला काही धातू पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती करतात, काही पाणी धातूची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, कक्ष तापमानाला म्हणजे काय 100 डिग्री तापमान, म्हणजे काय 100 डिग्री टेम्परेचरला काही पाणी पाण्यासोबत काही पाण्याची वाटोसोबत अभिक्रिया होते, हा दर वेगळा असतो, म्हणजे कक्ष तापमानाला पाण्याचे उत्कलन बिंदू किती आहे 100 डिग्रीला पाणी गळतं आणि त्याच्यामुळं पाण्याची अभिक्रिया होऊन आपलं वाफेत निर्मित होतं, म्हणून ही पाण्याची अभिक्रिया. म्हणता त्याच्यामध्ये पण आपण काय सांगितलं आपल्याला, अधातू रासायनिक गुणधर्म. आता अधातू रासायनिक गुणधर्म म्हणजे काय ते पाहायचं, अधातू रासायनिक गुणधर्म म्हणजे अधातूचे रासायनिक गुणधर्म. आता अधातूच्या रासायनिक गुणधर्म मध्ये काय सांगितले, पहिलं इलेक्ट्रॉन स्वरूप, इलेक्ट्रॉन स्वरूप अ, इलेक्ट्रॉन स्वरूप. मग इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये काय झाले, बहुसंख्य अधातूच्या संयोजात कंसातील इलेक्ट्रॉन संख्या 4 ते 7 पर्यंत असतात. किती सांगितलं आपल्याला 4 ते 7 पर्यंत, मग आपल्याला चार मिळतो, तो चार काय होता, चार म्हणजे मूलद्रव्ये अणुआंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूप. इलेक्ट्रॉन मग त्याच्यामध्ये काय मुद्रा दिले आपल्याला, मुद्रा काय दिले एन सेवन ओ एट आणि सी एन सत्रा नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन. नायट्रोजन 7 दिले, ऑक्सिजन 8 दिले, क्लोरीन 7 दिले. इलेक्ट्रॉन स्वरूप कस करायचं आपल्याला, के एल एम एन, मग के एल एम आणि एन मध्ये करायचं, पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन देतात 2, दुसऱ्या कक्षामध्ये किती 5, 8 होते का रे
नाही. तर आता तिसऱ्या कक्षामध्ये दुसरं काय आहे, आठ अक्षरी किती आहे, आठ दोन सहा. तिसरे किती आहे, दोन आठ दोन आठ आणि त्यानंतर सहा. मग हे रासायनिक अभिक्रिया होताना आपण काल शिकलो आहोत रासायनिक आयर्नची निर्मिती, ऋण आयर्नची निर्मिती कशी होते, ऋण आयर्नची निर्मिती कशी होते काल शिकलो आपण. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, त्याला आयर्न म्हणतो. मग आपल्याला पहिल्यांदा काय दिलं रे, क्लोरीन Cl. Cl म्हणजे काय, क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन. मग आपल्याला किती किती आहेत क्लोरीनचे इलेक्ट्रॉन, किती आहेत आपल्याला 17. मग विभाजन कसं केलं आपण, दोन आठ आणि सात, दोन आठ सात. मग तिथं आपल्याला किती इलेक्ट्रॉन अष्टक व्हायला कमी आहेत आपल्याला, तर सात आहे. अष्टक व्हायला किती कमी आहेत, एक. अष्टक व्हायला कमी किती आहेत, एक. मग एक किती काय करायचं आपल्याला, वाढवायचं. मग त्याला काय मायनस आहे तर दिलं, दिल्यानंतर काय होतं, मग तिथे तो कर इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची प्रोसिजर म्हणजे आयन आपण काय करतो. मग आपल्याला आधी काय करायचं, मग काय रे डायरेक्ट क्लोरीन Cl इलेक्ट्रॉन दिला, काय करून दिला, दोन आठ आणि दोन आठ आणि आठ. मग हा काय झाला रे, क्लोरीन उष्ण किती घेतला, एक इलेक्ट्रॉन. मग काय रे, क्लोराईड आठ. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन किती दिले, दोन सहा.
याला किती अष्टक बनवण्यासाठी किती इलेक्ट्रॉन गरज आहे? तो दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजन किंवा दोन इलेक्ट्रॉन दोन आणि सहा हे दोन ऑक्सिजनचे मिळाले इलेक्ट्रॉन काय झाले? दोन आठ किती आहे? एक दोन आठ मग ऑक्साईड आहे. आता नायट्रोजनचं बघा, नायट्रोजनचे काय सांगायचं असले तर आता नायट्रोजन N प्लस 3E किती इलेक्ट्रॉन करायचे आपल्या नायट्रोजनच्या बघा दोन. नायट्रोजन किती आहे? दोन आणि पाच. दोन आणि पाच किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? तीन. मग इथे काय लिहायला झाले आपल्याला? N मायनस 3. N म्हणजे वरची किती मायनस 3 आहे. पुढे काय आपल्याला नायट्रोजन मध्ये काय आहे आपल्याला? नायट्राइड आयन. नायट्राइड आयन इलेक्ट्रॉन स्वरूप. आता इलेक्ट्रॉन स्वरूपच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. मग ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशी केली जाते? ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया काय केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात ई ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया पुढचा काय करायचं काय आपल्याला ऑक्सिजन बरोबर आहे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया ऑक्सिजनचे संयुक्तन ऑक्साईड तयार होतात. काय तयार होतात? ऑक्साईड. मग आता अधातू कसले? अधातू ऑक्सिजन. अधातू अधिक ऑक्सिजन. अधिक ऑक्सिजन का तयार निर्मित होते? अधिक ऑक्सिजन बरोबर अधातूचे ऑक्साईड. अधातूचे काय होत? ऑक्साईड. बरं का? ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. ऑक्सिजन सूत्र काय? ओ. त्याच्यावर अभिक्रिया करताना अधातू म्हणजे आपल्याला अधातू घ्यायचं. त्यानंतर ऑक्सिजन घ्यायचं. त्यानंतर अधातूचे ऑक्साईड असतात.